आम्ही ह्या बिमोड झाल्याशिवाय एकाही अधिकाऱ्याला या गावामधून बाहेर जाऊ देणार नाही. आपला समोर आहे वाण्याला गेल्याशिवाय आपण बाहेर जाऊ देत नाही. बोला. दिलीप वैराळे हिंगणी. हे सकाळपासून परिस्थिती हेच चालू आहे साहेब. येईन काय केलं की सकाळी यायची लोक आले, येईन लोक आल्यानंतर येईन फक्त फोटो काढायचंच काम केलं. येईन वरच्या अधिकाऱ्याला फोन केले, वरच्या अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर सरपंचाला सांगितलं की फोन केले, ते निघाले निघाले पण अजूनपर्यंत आले नाहीत. याच्यानंतरही हे लोक या माकडानं हजोस बंद केला आणि दिवसभर ते माकड हजोस करत बसलं. इथं काय तीन चार जणाला चावलं, या झाडावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या झाडावर, पूर्ण गावात हैदोस करून राहिले माकड. हे लोक आल्यानंतर मग या लोकांनी आल्यानंतर हे लोक फक्त पाहूनच गेले का होता. आता ते टीम येऊनच राहिली, येऊनच राहिली. आता असं कितीक लोकांनी चावा घेतला किंवा कितीक लोकांनी हे जखमी करील वानरण, मग हे लोक येतील काय. सरपंच साहेब कालपासून बोलले, काल रात्री नवदुर्गची मिरवणूक चालू असताना मिरवणुकीमध्ये येऊन त्यांनी हैदोस घातला. त्यामध्ये खूप मोठी चेंगराचेंगरी होऊन 15-20 लोक जखमी झाले. त्याच्यातला एक मुलगा तर एवढा जखमी झाला की त्याला चावा घेतल्यामुळे तो आज मेन हॉस्पिटल अकोला इथं ट्रीटमेंट घेत आहे. आजही सकाळपासून काही जणांवर हमला केला. त्याचे वन विभागाचे माणसे इथं हजर असताना सुद्धा मी सरपंच या नेत्याने ठाणेदार साहेबांसोबत सुद्धा बोललो, रात्री पण बोललो, आताही बोललो. त्यांनी सांगितलं हे वन विभागाचं डिपार्टमेंटचं काम आहे, आमचं याच्यासोबत काहीही संबंध नाही. मी स्वतः तहसीलदार साहेबांना लावला, त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी मी आरोपसोबत बोलून लवकरात लवकर टीम पाठवण्याची व्यवस्था करतो एवढं सांगितलं, पण अद्याप आमच्या गावामध्ये कुठलीही टीम पोहोचलेली नाही. रात्रीच्या टाइमला कसं काय हे झाडावर धसून करू शकतात का? हे काहीतरी फक्त दिशाभूल करणं आहे, काहीतरी लोक जे असते हे साधा फोन उचलायला तर तयार नाहीत. 15 वेळ फोन लावल्यानंतर एक वेळ ते फोन उचलतात, बस 15 मिनिटात पोहोचतो, 15 मिनिटात पोहोचतो, असं यांचं दुपारी 1:30 वाजता पासून सांगणं चालू आहे.